या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। चोपडा तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये उत्तमनगर शिवारात तुरीच्या शेतात आंतरपीक गांजाची लागवड केलेली असल्याचे ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी यांना माहिती मिळाली होती। त्यानुसार ग्रामीण पोलीस मिळालेल्या माहितीनुसार पथक तयार करून घटनास्थळी गेले असता त्या ठिकाणी गांजाची तुरीच्या शेतात 2 ते 6 फुटांपर्यंत झाडे दिसून आली। शेतातील सर्व झाड उपटून आणले असता त्याचे वजन 795 किलो गांजा हा तब्बल 31,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। त्यात 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले तर 1 जण फरार झाला असून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या पथकात उपविभागीय अधिकारी अमळनेर सुनील नंदगावकर, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, नायब तहसीलदार सचिन बांबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ज्युनियर इंजिनियर बालाजी दहीपळे यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी होते। आम्हाला गांजाची शेती आहे उत्तमनगर या भागात नवाळमध्ये असे समजल्याने आम्ही जाऊन तिथे शोध घेतला। आम्हाला गांजाची शेती मिळून आली। गांजा आहे 795 किलो, त्याची किंमत आहे 31,80,000 आणि त्याच्यात आम्ही 2 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। कायदेशीर गुन्हा दाखल झालेला आहे आणि पुढील तपास मी करत आहे। मॅडम, या कारवाईमध्ये त्या घटनास्थळी कोणी पथकामध्ये कोण सहभागी झाले होते? आदरणीय आमचे DYSP अमळनेर नंदवाळकर साहेब, मी नायब तहसीलदार साहेब, 2 सरकारी पंच आणि बाकी इतर आमचा स्टाफ होता आणि मजूर होते। या आरोपींकडून अजून काही त्या भागामध्ये अशी शेती संशय म्हणून आढळू शकते का? आमचा शोध चालू आहे, असण्याची शक्यता आहे। आमचा शोध चालू आहे, मिळेल तर आम्ही कारवाई करणार आहेत तुमची। सोलापुरात वेज नॉन वेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहित चे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी कार्यक्रम विविध पार्टीचे ऑर्डर ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।